मध्ये आज आपण रायगड जिल्ह्यातील गोरेगाव परिसरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ लोणेरे या ठिकाणी उभे आहोत। या ठिकाणी आज काही दोन चार दिवसापासून आज या ठिकाणचं ऍडमिशन देखील चालू करण्यात आले, मात्र या ठिकाणी जी गेल्या वेळेस जी फी होती तीच फी यावर्षी देखील आकारण्यात येते। त्यामुळे या ठिकाणच्या विद्यार्थी वर्गाचं असं म्हणणं येतं की जर का 6 महिने शाळा कॉलेज जर आमचं विद्यापीठ बंद होतं आणि अजूनही शाळा कॉलेज आम्हाला ऑनलाईन शिकवलं जातं आहे, तर अशा परिस्थितीमध्ये आमच्याकडून जी या ठिकाणी जी फी उकळली जाते पूर्णतः वर्षभराची पूर्ण फी उकळली जाते, यामध्ये कोणत्यानं आम्हाला अर्ध्यावरती आणावी आणि जी अर्धी फी भरण्यावर सांगितली जाईल यामध्ये देखील 4 पार्ट करून आम्हाला ती भरण्याचा एक मिळावं असं यांच्या विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून शासनाकडे मागणी होत आहे। नमस्कार, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ह्या कॉलेजमध्ये शिकत आहे, जे शासनमान्य कॉलेज आहे। त्यात मागील वर्षी आमच्याकडनं 80,000 रुपये ही कॉलेज फी वसूल केलेली होती, तरी मागील 6 महिने कॉलेज हे बंदच आहे। आता यंदा सेकंड इयरच्या वर्षाच्या प्रवेशाची तयारी सुरू झालेली आहे कॉलेजमध्ये, तरीही कॉलेज आमच्याकडनं हे पैसे घेत आहे 80,000 तेवढीच फी, व त्यात काही सूट नाही आहे। यात कुठेतरी आम्हाला न्याय भेटला पाहिजे। या लॉकडाऊनच्या मागील कोरोनाच्या ग्रस्त काळामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे प्रत्येकांचा धंदा व्यवसाय ठप्प झाले, तसेच आमच्याही पालकांचे धंदा व्यवसाय ठप्प झालेले, तर त्यामुळे आमच्यावरती पण आर्थिक संकट आलेलंच आहे। आपण तरी आमचे पालक महामारीच्या काळात आज प्रत्येक जण हुडकून निघत आहे, एवढी भयानक परिस्थिती असून सुद्धा ना कॉलेजने 1 रुपये माफ केले नाही, जे कॉलेज कधी उघडणार ते माहिती नाही। तसेच कॉलेज जिमखाना ग्रंथालय लॅबोरेटरी याची फी आकारत आहेत, म्हणजे कॉलेज गेल्या 6 महिने आम्हाला कॉलेजला बसता आलं नाही, कॉलेजला जाता आलं नाही, तर त्याची फी आम्ही आता जे सुरू वर्ष आहे 6 महिने होत आले तर आम्ही ह्याची फी कशी द्यायची? डेव्हलपमेंट फीच्या नावाखाली 40,000 रुपये आकारताय तुम्ही, आता लेक्चर ऑनलाईन सुरू आहेत, मग एवढी फी कशाला? मग आपल्या माध्यमातून मला मायबाप सरकारला व जनते व कॉलेज प्रशासनाला एक हात जोडून विनंती करायची आहे की तुम्ही 50% फी माफ करावी व 4 इन्स्टॉलमेंटमध्ये भरता येईल अशी मुद्दत द्यावी। धन्यवाद। म्हणजे कमी केली पाहिजे, कमीत कमी 50% तरी केलीच पाहिजे। इथं एकतर काय कामधंदा नाही, खाय प्यायची इथं वांदेत, आणि ही एवढी फी भरायची कुठून? आणि परत आता हे ऑनलाईन घेतात, ह्या ऑनलाईनला कधी होतं क्लास कधी नाही होत, नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो, हे असं सगळं असल्यामुळे ही 50% आणि डेव्हलपमेंट फी अजून काय यांनी डेव्हलपमेंट केली एवढी फी घ्यायला आहे काय एवढं? हो तेच तर ती जुनीच आहे, रंग नाही काय नाही काय नाही, तरी डेव्हलपमेंट फी आणि गव्हर्नमेंट आहे ना, मग जरा काहीतरी कमी करायलाच पाहिजे ना, आणि हे 4 इन्स्टॉलमेंटमध्ये तरी कमीत कमी केलं पाहिजे। सांगायचं म्हणजे की एवढी फी म्हणजे 50% तरी फी करायला पाहिजे। आम्हाला काही काम नसलं, लॉकडाऊनमुळे आम्ही घरीच सगळे आहेत, आणि तुमची जी एक्झाम आहे ही ऑनलाईन घेतलेली आहे, तर सगळं लेक्चर पण ऑनलाईन आहेत, त्याच्यानंतर